अखंड विश्वाला निर्माण करणारी माता म्हणजे अधिमाया शक्ती, अधिमाया शक्ती म्हणजेच योग माया। नाशिकच्या जवळ वणी या ठिकाणी सप्तशृंगी गडावरती सप्तशृंगी माता म्हणजेच अधिमाया शक्ती विराजमान आहे। महिषासुराचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी माता आली पाठला करत करत, आणि आराम करण्यासाठी माता त्या गडावरती विराजमान आजही आहे। बांधवांनो, भव्य असं मंदिर आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातेचे भक्त त्या ठिकाणी जातात आणि मातेच्या पायाशी नतमस्तक होतात। नवरात्रीचा काळ चालू आहे, श्री शक्तीचा जागर त्या ठिकाणी चालू आहे। लाखो लोक मातेच्या दर्शनाला जातात आणि नवस करतात। नवसाला पावते सप्तशृंगी माता, फक्त भक्ती मनापासून पाजेल। आणि याच गडावरती बांधवांनो, सप्तशृंगीच्या गडावरती सतीचा कडा आहे। या सतीच्या कड्याचं रहस्य आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। बांधवांनो विचार करा, सतीचा कडा म्हणजे शीतकडा। हा शीतकडा एवढा उंच आहे की या कड्यावरून उतरण्यासाठी फक्त हवा आणि पक्षीच उतरू शकतो। हजारो वर्षापूर्वी घडलेली एक घटना आपण ऐकणार आहोत, घटनेची सत्य परिस्थिती की या शीत कड्यावरून सप्तशृंगी मातेची एक भक्त स्त्री आपल्या 15 दिवसाचं बाळाला घेऊन बैलगाडीतून खाली आली। ती कशी आली असेल ही बैलगाडी या कड्यावरून खाली? बांधवांनो, देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं, हे नातं फार दृढ असतं। त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की ऐका। आपण जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल, भक्तीची की भक्ती करावी तरी कशी। हा व्हिडिओ ज्या गावातून ऐकताय, ज्या पुण्यभूमीतून ऐकताय, त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा। आणि शेवटी कमेंट आम्हाला सप्तशृंगी मातेचा उदो उदो अशी कमेंट आम्हाला नक्की द्या। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल। तर बांधवांनो, गडाच्याच जवळ नांदूर गावातील एक महिला सप्तशृंगी मातेची भक्त होती। जीवनामधला प्रत्येक क्षण हा मातेनं मला दिलाय हेच मनामध्ये धरून दिवसभर आपलं नित्य काम करता करता सप्तशृंगी मातेचं नामस्मरण करत होती ही महिला। सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नामस्मरण सप्तशृंगी मातेचं। आपलं नित्य काम करताना, घरातलं काम करताना, शेतातलं काम करताना मातेचंच नामस्मरण करायची महिला ही। या महिलेच्या लग्नाला 4 ते 5 वर्ष झालेली होती। तिला मूळबाळ होत नव्हतं, त्यामुळे ती संसारात दुःखी होती। सप्तशृंगी मातेवरती पूर्ण विश्वास होता। ती न चुकता हो दररोज लवकर उठायचं, आंघोळ करून मातेच्या दर्शनाला जायचं, नित्य नियम होता। असंच एके दिवशी तिसरी मातेच्या दर्शनाला गडावरती गेली, मातेच्या पायावरती नतमस्तक झाली आणि ती मातेला म्हणाली, आई तू सर्वांच्या नवसाला पावते, सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करते, माझ्या हाकेला कधी उभी राहणार तू आई? मला मूलबाळ नाही, त्यामुळे मी संसारात दुःखी आहे, माझं दुःख कधी दूर करणार आई तू? आणि त्याच वेळेस बांधवांनो, सप्तशृंगी मातेच्या माथ्यावरून एक फूल खाली पडलं आणि ती स्त्री अतिशय आनंदी झाली, आईनं कौल दिला मला। आणि त्याच ठिकाणी त्या स्त्रीनं नवस केला आणि म्हणाली, आई मी तुला आज नवस करते की जेव्हा मला बाळ होईल तेव्हा मी बैलगाडी करून बाळाला घेऊन तुझ्या दर्शनाला येईल, तुझ्या पायाशी बाळाला ठेवील आणि या शीत कड्यावरून मी खाली जाईल, शीत कड्यावरून बैलगाडी घेऊन। आणि त्याच वेळी बांधवांनो विचार करा की गडावर जाण्यासाठी मोठा रस्ता नव्हता, देवीचे भक्त पायवाटेने देवीच्या दर्शनाला येत होते। तीव्र अशा शीत कड्यावरून बैलगाडीतून खाली उतरून जाणं अशक्य होतं, कारण हा जो कडा आहे अतिशय तीव्र होता, त्यावेळेला उतार होता। तिनं बाळासाठी विश्वासानं आपल्या मातेला नवस केलं बघा, आणि ती घरी निघून गेली। 1 वर्षाचा काळ निघून गेला, आई सप्तशृंगी मातेच्या कृपेनं सुंदर असं बाळ तिला झालं, फार तेजस्वी बाळ, गोंडस बाळ झालं। मातेला आनंद झाला। काही दिवस निघून गेलं, मातेचं नामस्मरण तर दररोज चालू होतं। सप्तशृंगी मातेला जो नमस केलाय
त्या नवसाची आठवण त्या मातीला झाली, आईला झाली म्हणजे. आणि त्या नवसाची पूर्तता करण्यासाठी आपल्या पतीला बैलगाडी तयार करण्यास सांगितली. दोन खिलारी बैल गाडीला जुंपून तिचा पती व तिचं 15 दिवसाचं बाळ आणि त्यांच्या घरातला एक गडी होता शेतात काम करणारा, हे सर्वजण बैलगाडीत बसून नवस फेडण्यासाठी सप्तशृंगी गडाच्या दिशेने निघाली. नंतर ही बैलगाडी गडावर पोचली. सप्तशृंगी मातेचं दर्शन सगळ्यांनी घेतलं. बोलल्याप्रमाणे त्या महिलेनं आपलं बाळ सप्तशृंगी मातेच्या चरणावरती ठेवलं आणि चरणावरती ठेवल्यानंतर अक्षरशः त्या महिलेच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले की मी माझी नवसाची पूर्तता आज करते. सगळीजण मातेच्या पाया पडली आणि आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. बघा म्हणजे घराकडं बैलगाडीच्या जवळ आल्यानंतर आपल्या पतीला ती महिला म्हणाली की मी सप्तशृंगी मातेला नवस बोलली होती की बाळासह बैलगाडीनं मी शीतकड्यावरून खाली उतरेल. अहो तिचं हे बोलणं ऐकून पती घाबरला आणि रागानं म्हणाला, अगं बाई तुझं डोकं तर फिरलं नाही ना, असल्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही, तुला काय करायचंय ते कर, मी माझा जीव धोक्यात घालणार नाही आणि मी या गाडीत बसणारही नाही. हे ऐकल्यानंतर ही महिला अजिबात घाबरली नाही, कारण तिची सप्तशृंगी मातेवरती अफाट श्रद्धा होती, अफाट विश्वास होता. आणि ती म्हणाली, अखंड विश्वाला जन्म देणारी सप्तशृंगी माता आहे, म्हणजे जन्म देणारी ती आणि मारणारी तीच आहे, मग कशाला घाबरायचे. ती बैलगाडीत बसली. सोबत असलेला गड्याला तिनं सांगितलं की तू बस गाडीत, काही काळजी करू नकोस, माता आपल्या पाठीशी उभी आहे. त्या गड्यानं त्या महिलेवरती म्हणजे आपल्या मालकीनेवरती विश्वास ठेवला. महिलेनं डोळे बंद केले, मनात सप्तशृंगी मातेचा धावा चालू होता. गड्याला सांगितलं, घे देवीचं नाव, बोल सप्तशृंगी मातेच्या नावानं उदो उदो आणि जोखून दे गाडी या शीत कड्यावरून. गाड्याने तसंच केलं आणि क्षणार्धात चमत्कार घडला. सगळ्यांनी डोळे झाकले होते बघा, आणि क्षणाचाही विलंब न होता क्षणार्धात ही बैलगाडी गडाच्या पायथ्याला आली. बघा अगदी सुरक्षित, की त्यांच्या अंगाला कुठलीही खरोच नाही, ना बैलाला, ना 15 दिवसाच्या बाळाला, ना त्या स्त्रीला, ना गाड्याला, कोणालाच काही झालं नाही. अहो 15 दिवसाचं बाळ खदखदा त्या गाडीत हसत होतो बघा. आणि त्या ठिकाणी चमत्कार घडला. विचार करा, एवढा उंच कडा की त्या ठिकाणी फक्त पक्षी आणि वाराच जाऊ शकतो असा त्यावेळेचा काळ होता. आणि बांधवांनो एवढा मोठा चमत्कार घडला त्या ठिकाणी. आजही बांधवांनो त्या ठिकाणी बैलगाडीच्या खुणा दिसतात आणि म्हणून त्या कड्याला नाव सतीचा कडा हे नाव पडलं. बांधवांनो हजारो वर्ष झाली, परंतु भक्ती करावी तरी कशी, एकनिष्ठ कशी असावी या प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. बांधवांनो माता कालही आहे त्या ठिकाणी आणि आज सुद्धा आहे. फक्त आपला विश्वास हा दृढ पाहिजेल. ज्या ठिकाणी बांधवांनो विश्वास असतो, एक निश्चयी भक्ती असते, त्या ठिकाणी माता नक्की धावून येते बघा आपल्या संकटाच्या काळी. तर बांधवांनो सप्तशृंगी मातेचा महिमा अघात आहे, थोर आहे. आजही आपण नवस केला तर माता नवसाला पावते बघा. परंतु बांधवांनो विचार करा की नवस करताना, व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की नवस करताना ज्याची पूर्तता होईल आपल्याला करता येईल तोच नवस करा आपण, आणि त्याची पूर्तता नक्की करा. नवरात्रीमध्ये बांधवांनो लाखो लोक आजूबाजूची आदिमाया शक्ती सदर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात, नतमस्तक होतात, सप्तशृंगी मातेची ओटी भरतात आणि त्यांच्या इच्छांची त्या ठिकाणी पूर्तता होते बघा. आजही त्या ठिकाणी बांधवांनो आई सप्तशृंगी माता आपल्या माहेरची वाट पाहते बघा, की माहेरची लोक कधी येतात. तर बांधवांनो त्या ठिकाणी आपण माहेरच्या लोकांनी अवश्य जा आणि मातेची ओटी नक्की भरा. आणि आम्हाला कमेंट म्हणून सप्तशृंगी मातेचा उदोद अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.